प्लॅन बी वगैरे नाही. पहिलं प्लॅन बी सी डी चा अर्थ जाऊ द्या, पण पहिला लोकशाहीचा खून होतोय का, आणि तो आपल्या डोळ्या देखत दिवसाढवळ्या जर का होणार असेल, तर मग रामाची जी शिकवण आहे तुम्ही आता म्हणालात की अत्याचाराचा आणि जुलूमशाहीचा अंत आपल्याला करावा लागेल, आणि त्याच्यासाठी निवडणुका येत आहेत. आपले आमदार अपात्र होती, एकनाथ शिंदेची अपात्र होती, जे न्याय असेल न्यायाने जे व्हायचं असेल ते होऊ द्या, आमची काही हरकत नाही. शक्यता अशी आहे की अध्यक्ष हा सर्व निकाल सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवू शकतात, कारण जर आपले आमदार अपात्र गेले तर आपल्याला बघा अशी देखील एक चर्चा आहे. नाही नाही, मी सहानुभूतीवरती राजकारण करणार नाहीये, मी न्यायावरती राजकारण करणार आहे, न्यायावरती आहे. कारण ही लढाई माझी लढाई नाही आहे, जनतेची लढाई आहे, जनतेच्या भवितव्याची आहे, आणि लोकशाहीचा खून हे दोघं मिळून करतायत का हे उद्या आपल्याला कळेल, हे उद्या आपल्याला कळेल. आणि कदाचित हीच शक्यता आहे की आणखीन वेळ काढू पाहणार, कारण त्यांना खेचायचं त्यांनी खेचलं. उद्या 4 वाजता ते निकालाचं वाचन करायला सुरुवात करतील, आणि मला असं वाटतं की रात्री 11:59 आणि 59 सेकंदाच्या वेळेला ते कदाचित ते वाचतील, जसं त्यांना वर्ण आलं असेल नसेल मला माहिती नाही, तसं ते वाचतील आणि पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जाऊन आणखीन वेळ काढावा अशीच त्यांची अपेक्षा आहे. कारण कायद्याच्या आधारे ते लढूच शकत नाहीत, घटनेचा आधार घेतला तर ते लढूच शकत नाही, पण घटना मोडीत काढण्यासाठी म्हणून आणखीन काही ते करतात का हे उद्या पाहावं लागेल. आणि म्हणून मी वारंवार सांगतोय की सर्वोच्च न्यायालयात आम्ही काल एक ॲफिडेव्हिटद्वारा हे नमूद केलेलं आहे, आज आपल्या माध्यमातून मी जनतेच्या न्यायालयात सुद्धा हे नमूद करू इच्छितोय.